काही दाखले देऊन या ठिकाणी काही उल्लेख घटनांचा करून माननीय आमदार रवी राणाजींनी सांगितलं की अशा पद्धतीनं त्या कोल्हे प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप झाला होता. मी शासनाच्या वतीनं एवढं सांगितलेलं आहे की याच्या बाबतीतली राज्य गुप्तचर विभागाकडनं सविस्तर अहवाल मागवला जाईल. चर्चा आज लक्षवेधी सूचना नगर जिल्ह्यामधली गृह विभागाच्या संदर्भातली होती. माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदय फडणवीस साहेब आज मुक्ता टिळकताईंच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याला गेल्यामुळं ती लक्षवेधी करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मला दिले होते. नगर जिल्ह्यातल्या प्रश्नासंदर्भात लक्षवेधीला उत्तर देत असताना हा अधिकचा प्रश्न माननीय सदस्य श्री रवी राणाजी यांनी या ठिकाणी उपस्थित केला. आपल्या विधानसभेतली विधान परिषदेतली ही पद्धत आहे की सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य जे बोलतात ते सत्य मानून शासनानं किंवा विधिमंडळानं त्याच्यावरती कार्यवाही करायची असते. काही दाखले देऊन या ठिकाणी काही उल्लेख घटनांचा करून माननीय आमदार रवी राणाजींनी सांगितलं की अशा पद्धतीनं त्या कोल्हे प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप झाला होता. मी शासनाच्या वतीनं एवढं सांगितलेलं आहे की याच्या बाबतीतली राज्य गुप्तचर विभागाकडनं सविस्तर अहवाल मागवला जाईल. ज्या बाबींचा उल्लेख सभागृहामध्ये आमदार रवी राणांनी केलेला आहे त्या सगळ्या बाबी नमूद करून त्या मुद्देनिहाय त्याचा अहवाल हा गुप्तचर विभागाकडनं मागवला जाईल आणि गुप्तचर विभागाकडनं तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांसमोर तो अहवाल ठेवला जाईल.